चला वेलकम बैक. डाउट आहे ओके चला बघूया क्वेश्चन डायरेक्ट. डोंट वेस्ट युअर टाइम. हायपोटेन्यूस ऑफ एन आयसोसेलियस ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर. फाइंड इट एरिया. ठीक. आयसोसेलियस ट्रायंगल मीन्स व्हॉट? ज्या ट्रायंगलच्या टू साइड्स के असतात इक्वल असतात टू इच अदर्स, है ना. दिस साइड इज इक्वल्स टू दिस. ओके सो दिस कॉल्ड द आयसोसेलियस ट्रायंगल. बट तो राइट एंगल ट्रायंगल आहे. सो मी त्यासाठी अशी डायग्राम काढली ड्रॉ केली. क्लिअर आहे? ओके सो तुम्हाला हायपोटेन्यूस दिलाय. सो आपल्याला व्हॉट वी हॅव टू फाइंड? वी हॅव टू फाइंड एरिया. काढायचं काय राहतं? एरिया. एरियाचा फॉर्म्युला काय? तर बघा इथे लिहितो फॉर्म्युला एरियाचा. एरिया ऑफ अ ट्रायंगल एक्स वाय झेड इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाइट इज इक्वल टू हाफ इंटू बेस आहे का आपल्याकडे? नाही आहे, है ना. बेस काय आपली? वाय झेड. व्हॅल्यू नाही दिले. हाईट काय? एक्स वाय. नाही आहे व्हॅल्यू. ओके सो बेस ही नाही आणि हाईट ही नाही. सो आपल्याला ती फर्स्ट फाइंड आउट करावी लागेल. ओके सो ती फाइंड आउट करूया. तर दोन्ही व्हॅल्यू दिले नाही, तुम्ही काय करतो त्याला एक्स लिहू करतो. तर लेट साइड ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल बी एक्स. ओके हाईट काय केलं आपण? साइड काय केला? एक्स अजून केला. इन साइड म्हणजे एक्स आहे, ही पण काय आहे? एक्स आहे. चला आता कोणता थेरम यूज करणार आहे? मला आता व्हॅल्यूज काढायचे आहेत एक्सच्या. कोणती फॉर्म्युला यूज करतो? कोणता थेरम यूज करू शकतो? पायथागोरस थेरम. ओके सो बाय पायथागोरस थेरम. ओके काय पायथागोरस थेरम सांगा बघू. डायग्राम मध्ये काय येईल पायथागोरस थेरम? व्हेरी गुड. एक्स झेड स्क्वेअर is equal to xy square plus yz square is equal to xz square is 12 square xy is x square plus y square x square. Very good. Answer will come 144 is equal to, answer will come 2x square. Okay so it is divide, so multiply it is divide 144 divided by 2 is equals to x square. So x square is equals to, answer will come 72. So x is equals to in root 72. 72 je factors find out kara. 72 je factors kya hai? 2 ki jiza 36 ja, 2 18 ja, 2 9 ja, 3 3 ja. So factors kya hai? X is equals to in root of 2 into 2 into 2 into 3 into 3. The factors hai. ओके 2 2 2 3 3. क्लियर आहे? सो याचे कॉम्बिनेशन तयार करा. सो एक कॉम्बिनेशन बाहेर काढा. 2 इंटू ह्याबद्दल एक दिला इन्क्लूड 2 ऍज इट इज. क्लिअर आहे? एक्स इज इक्वल टू, एक्स इज इक्वल टू 2 6 इन्क्लूड 2. दिस इज युअर आन्सर. एक्स युअर आपल्याला भेटली 6 इन्क्लूड 2. क्लिअर आहे? सो एक्स मीन्स काय होतं आपली वन साईड, म्हणजे साईडची व्हॅल्यू काय आहे? 6 इन्क्लूड 2. ओके नाव आपल्या काय करायची? व्हॅल्यू तिथे पुट करायचे. हा इंटू एक्स वाय 6 इन्क्लूड 2 इंटू 6 इन्क्लूड 2 इज इक्वल्स टू, क्लिअर आहे? 2 1 2 2 3 जा, क्लिअर आहे? सो 3 इन्क्लूड 2 इंटू 6 इन्क्लूड 2 इज इक्वल्स टू 6 3 18 इंटू रूट 2 इंटू रूट 2 root 2 into root 2 4 root 2 into root 2 answer will come 2 right na 2. okay so 2 so 18 3 da sorry 18 2 da 36. so answer is area of a triangle xyz is equal to 36 cm square. clear ahe. okay I hope my video avadla asel like kara nakki.